कशाला बघायची उद्याची वाट? पहा आणि वाचा आजची बातमी आजच्या आज फक्त आणि फक्त CBS न्यूज मराठीवर। प्रत्येक घरात मुलगी जन्माला आली पाहिजे। लेखिका सुचिता घाटगे। मुलगी होणे हे कमीपणाचे लक्षण मानण्याची प्रवृत्ती तशी या समाजात जुनीच आहे। त्याच्या अनेक कहाण्या आपण ऐकत असतो। हरियाणा आणि राजपुतानामध्ये तर मुलगी जन्माला येतास तिला जन्म देणाऱ्या मातेनेच तिच्या नरड्याला नख लावावे अशी पद्धत होती आणि ती काही गैर आहे असा विचार कोणाच्या डोक्यातही आलेला नव्हता। किंबहुना या भागातले अनेक लोक आपल्या घरामध्ये गेल्या कित्येक पिढ्यात मुलगी जन्माला आलेलीच नाही अशी बडाई मिशावर हात फिरवून मारली जात होती। त्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक वैगुण्य निर्माण झाली आणि अनेक समस्या खड्या झाल्या। परंतु एकूणच स्त्रीकडे बघण्याचा हिणकस दृष्टिकोन काही कमी झालेला नाही। आपल्या समाजामध्ये आणि विशेषतः हिंदू धर्मात महिलांच्या संबंधात अनेक विसंगती दिसून येतात। संस्कृत मंत्रामध्ये महिलेचा मोठा गौरव केलेला असतो। स्तोत्रांमधून आणि पोथ्यांमधून देवीचे गुणगान गायलेले असते। स्त्री म्हणजे शक्ती आणि तिची आराधना करणे म्हणजे मोठे पुण्य असे पोथ्या पुराणात सांगितले जाते। यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः अशी सुभाषिते सांगितली जातात। जेथे नारीची पूजा होते तिथेच देवता वास करतात आणि रमतात असे सुभाषितात मोठ्या तोंडाने म्हटले जाते। परंतु प्रत्यक्ष जीवनामध्ये या सुभाषितांशी विसंगत वर्तन केले जाते। नारीची पूजा करण्याऐवजी तिची खेटराने पूजा करण्यात मोठा पुरुषार्थ मानला जातो। मुलगा जन्माला आला म्हणजे पेढे वाटले जातात आणि मुलगी जन्माला आली की कडुलिंबाची पाने खाल्ल्यागत चेहरा वाकडा केला जातो। अशावेळी संस्कृत सुभाषितात सांगितलेली शिकवण कोठे जाते हा प्रश्न पडतो। ही अशी स्त्रीकडे बघण्याची विसंगत दृष्टीच आता आपल्याला पश्चाताप करायला लावत आहे। आधीच मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन वाईट, त्यातच विज्ञानाने प्रगती केली। मूल पोटात असतानाच म्हणजे गर्भावस्थे त्याच्या वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि जन्माआधीची त्याची प्रकृती कशी आहे याचा ठाव घेण्याची यंत्रणा विज्ञानाने विकसित केली। विज्ञान हे वरदानच असते, त्यामुळे ही सोनोग्राफीची यंत्रणा वरदानच होती। पण माणसाची बुद्धी मोठी किडकी आहे, त्यामुळे विज्ञान आणि निसर्ग यांनी उपलब्ध करून दिलेल्या चांगल्या सोयींचाही स्वतःच्या स्वार्थासाठी कसा वापर करता येईल याचा विचार माणसाने सुरू केला। अल्ट्रासोनोग्राफीचा उपयोग करून लोक पोटातला गर्भ मुलाचा की मुलीचा हेच बघायला लागले। खरे म्हणजे ती मुलगी असो की मुलगा, त्याची वाढ कशी होते आणि त्याच्या वाढीमध्ये काही दोष आहेत का हे बघण्यासाठीचं हे यंत्र। मात्र त्याचा गैरफायदा घेऊन लोक गर्भाचे लिंगनिदान करायला लागले आणि गर्भस्त्रीचा असल्यास सरसकट गर्भपात करायला लागले, कारण मुलगी कोणालाच नको असते। ती एक जीवनाची रिस्क किंवा जोखीम असते, तिला सांभाळावे लागते, तिच्या चारित्र्यावर लक्ष ठेवावे लागते। ग्रामीण भागातल्या गरिबांच्या मुली टार्गेट मुलांच्या वासनेचे भक्ष्य कधीही होऊ शकतात अशा साऱ्या कल्पनांपोटी कोणालाही मुलगी नको असते। त्यामुळे गेल्या 20 वर्षांत भारतात 3 कोटी मुलींचे गर्भ जिरवले गेले आहेत। वास्तविक पाहता हा कायद्याने गुन्हा आहे आणि 20 वर्षात 3 कोटी गुन्हे घडले आहेत। परंतु या गुन्ह्यांबद्दल 3 लोकसुद्धा तुरुंगात गेलेले नाहीत, ही एक मोठी विसंगती आहे। कायद्याने समाजात मोठे बदल करता येत नाहीत असे वारंवार सांगितले जाते, त्याचे प्रत्यंतर या प्रवृत्तीमधून येते। समाजात बदल घडवायचे असतील तर कायद्याची भीती तर असावीच, पण भीतीबरोबर समाजाचे प्रबोधनही केले जावे। शेवटी प्रबोधनानेच बदल घडत असतो। स्त्री भ्रूण हत्येची प्रवृत्ती हा निव्वळ गुन्हा नाही, तर तो एक सामाजिक रोग आहे। त्यामुळे तो कमी करायचा असेल तर समाजामध्ये स्त्रीचा सन्मान वाढेल असे वातावरण तयार केले पाहिजे।